पुण्यातले माहिती अधिकार कार्यकर्ते विनायक शिरसाट यांचा संशयास्पद मृत्यू झाल्याचं उघड झालंय. शिरसाट यांचा मृतदेह तामणी घाटात सापडलाय. शिरसाट बेपत्ता झाल्याची तक्रार त्यांचे भाऊ किशोर शिरसाट यांनी 30 जानेवारीला भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात नोंदवली होती आणि त्यावरून भारती विद्यापीठ पोलीस अपहरणाचा गुन्हा या ठिकाणी दाखल करण्यात आला होता आणि त्यांच्या मोबाईलचं शेवटचं लोकेशन मुठा गावच्या हद्दीत दिसून आलं होतं. तर पिरंगुट ते लवासा या रोडवरील मुठा गावपासून काही अंतरावर असलेल्या घाटात खोल दरीमध्ये सोमवारी दुपारच्या दरम्यान या ठिकाणी एक कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळलाय. तर विनायक शिरसाट हे शिवणे उत्तमनगर परिसरात राहायला होते. ते RPIचे उपाध्यक्ष होते. माहिती अधिकार कायद्याचा वापर करून त्यांनी वडगाव धायरीसह परिसरातील अनेक अवैध बांधकाम करणाऱ्यांविरुद्ध आवाज उठवला होता. पुणे अतिरिक्त आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांना मारहाण आणि शिवीगाळ केल्याप्रकरणी 19 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. काँग्रेसचे नगरसेवक अरविंद शिंदे रवी धंगेकर यांच्यासह 15 जणांवर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. तर सकाळी 11 च्या सुमारास मनपाच्या हिरवळीवरती कर्मचाऱ्यांची निषेध सभा देखील या ठिकाणी आयोजित करण्यात आली आहे आणि या सभेनंतर कामबंद आंदोलन देखील केलं जाणार आहे. तर अतिरिक्त आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांना काल नगरसेवकांनी दालनातच मारहाण केली होती आणि त्याच्याच निषेधार्थ या ठिकाणी कामबंद आंदोलन देखील आज केलं जाणार आहे. आणि यानंतर आता बातमी आहे महामुंबईतल्या मराठी माणसाची. खरं तर मराठी भाषा आणि मराठी माणूस या एकाच विषयाला धरून गेल्या काही वर्षांमध्ये मुंबईचं राजकारण तापलेलं बघायला मिळतं. मात्र सध्या याच मुंबईमध्ये मराठी भाषिकांचा टक्का घसरून हिंदी भाषिकांचा टक्का वाढल्याचं बघायला मिळतंय. मातृभाषेच्या संदर्भातला 2011 सालच्या जनगणनेचा जो अहवाल हाती आलाय यामध्ये हिंदी भाषिकांचा टक्का हा 40% वाढल्याचं बघायला मिळतंय.